नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण थंडाई कशी बनवायची हे बघणार आहोत। तर आता आपण त्यासाठी लागणारा मसाला कसा करायचा हे सुरुवातीला बघूया। त्यासाठी आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाऊलमध्ये 12 ते 15 बदाम घेतले आहे व त्याचबरोबर 10 ते 12 काजू घेतले आहे। यात आता आपण घालूया 10 ते 12 पिस्ते, 1 टेबलस्पून मगजबी घेतले आहे, ते देखील यात घालून घेऊया। इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहे, मी ह्या ड्राईड घेतल्या आहे, त्या इथे 1.5 ते 2 टेबलस्पून घेतल्या आहेत व 1 टेबलस्पून मी इथे बडीशेप घेतली आहे। आता आपण यात खसखस घालून घेऊया, ती देखील मी 1 टेबलस्पून घेतली आहे। इथे आपण 1/2 टीस्पून काळी मिरी घालून घेणार आहोत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी यात थोडेसे पाणी घालून घेणार आहे, साधारण 1/2 ग्लास। तर हे आता आपण मिक्स करून साधारण 6 ते 8 तास भिजत ठेवायचे आहे। मी आता यावर झाकण ठेवून हे रात्रभर भिजत ठेवणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता हे किती छान फुलून आलं आहे। तर आता हे व्यवस्थित सगळे जिन्नस भिजले गेले आहे। आता हे मिक्सरला फिरवून याची अगदी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे व इथे मी 1 लिटर दूध तापवून पूर्ण थंड करून घेतले आहे। त्यात आपण जो मसाला बारीक वाटून घेतला आहे तो घालून घेणार आहोत। तुम्हाला हवे असेल तर साखर तुम्ही दूध गरम असतानाच घालू शकता, परंतु मी नंतर मिक्स करणार आहे। आता इथे आपला हा मसाला देखील बारीक वाटून तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता अगदी बारीक मसाला वाटला गेला आहे। याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे व आता ह्या थंड दुधात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर सर्व मसाला आपण या दुधात आता मिक्स करून घेऊया। दूध व मसाला एकदा आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात फिरवून घेऊ, म्हणजे दूध व मसाला छान एकजीव होईल। मी इथे थोड्या दुधात केशर भिजत घातले होते, ते देखील आता आपण यात घालून घेऊया। यात घालणार आहे वेलची पावडर। आता यात घालून घेऊया साखर। तर मी इथे 1/2 कप साखर घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। व हे आता आपण मिक्स करून घेऊया। आता मी इथे हे एका मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतले, तर तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झाले आहे। तुम्हाला जर अशी नको असेल तर तुम्ही ह्या स्टेजला इथे गाळून देखील घेऊ शकता। तर आता इथे आपली ही थंडाई तयार झाली आहे, आता आपण सर्व करूया। बघू शकता आपली अतिशय छान अशी ही थंडाई तयार झाली आहे। तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचे असेल तर तुम्ही हे सर्व जिन्नस अगदी कोरडेच मिक्सरला फिरवून त्याची पावडर बनवून ठेवू शकता व दुधात मिक्स करून घेऊ शकता। तर आता यात आपण काही बदामाचे व पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत व थोडेसे केशर। अगदी मस्त व चविष्ट अशी ही थंडाई तयार झाली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।